आदिवासींच्या तारपा वारली या लोककलांना लोकाश्रय मिळाला, पण आदिवासींच्या नव्या पिढीतील निरुत्साह आणि लोकाश्रयाच्या अभावामुळे लोककलांना धांगडी हा ठाकूर आदिवासी समाजातील सामूहिक नृत्य प्रकार आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पायात घुंगरू आणि ढोलाच्या तालावर ठेका धरून धांगडीत रममाण झालेले मुरबाडच्या बनाची वाडीतले हे आदिवासी. नवरात्र, दिवाळी, बैलपोळा अशा सणासुदीच्या दिवशी हा नृत्य प्रकार केला जातो. कोकणातील जाखडी नवरात्रीतल्या भुंगल्याप्रमाणे फेर धरून धांगडी नृत्य मुरबाडमधले हे आदिवासी अतिशय उत्तमरित्या सादर करतात. यासाठी त्यांना राज्यभरातून अनेक पारितोषिकही मिळाली आहेत. म्हणूनच एखाद्या मौल्यवान दागिन्यांप्रमाणे ही बक्षिसं त्यांनी जपून ठेवली आहेत. मात्र आदिवासींची नवी पिढी आता मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यांना धांगडीमध्ये स्वारस्य उरलेलं नाही. या कला आता पुन्हा लोकांसमोर न्यायच्या तर या आदिवासी कलावंतांकडे आवश्यक तो धड पोशाख आणि पुरेशी साधनही नाहीत. धांगडी या आदिवासी नृत्य प्रकाराला लोकाश्रयासह राजाश्रय मिळाला नाही तर हा आदिवासी सांस्कृतिक ठेवा लुप्त होईल. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुरबाड.